बाल मित्रांनो, जे तुमच्या सोबत अभ्यास करतात, खेळतात, तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदत करतात, त्यांना तुम्ही काय म्हणता? कोण बरं सांगेल? मित्र। अगदी बरोबर, मित्र। तुमच्या वर्गातील, घराच्या परिसरातील मित्रांची नावे मला सांगा पाहू। कोण सांगेल? कार्तिक, संस्कार। अगदी बरोबर, कार्तिक, संस्कार, पारस, अवनी, अवनी, रुहाब, रुहाब, अर्णव, आराध्य। बाल मित्रांनो, आज आपण पाहूया पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 6 आणि 7 वरील माझे मित्र। माझे मित्र, बालमित्रांनो, हे आहे पहिलं चित्र। या चित्राचे आपण वर्णन करूया। माझे काही मित्र मोठे आहेत आणि काही मित्र लहान आहेत। माझे काही मित्र मोठे आहेत आणि काही मित्र लहान आहेत। असेच काही तुमचे मित्र आहेत का? काही लहान आहेत तर काही मोठे आहेत, त्यांची नावे सांगा बरं। कोण सांगेल? आज आणि अनुज माझे छोटे मित्र आणि आयुष आणि अवधूत हे माझे मोठे मित्र आहेत। शाबास। बाल मित्रांनो, हे आहे दुसरं चित्र। या चित्राचे आपण वर्णन करूया। माझे काही मित्र आकाशात उडतात। माझे काही मित्र आकाशात उडतात। आकाशात उडणारे माझे मित्र कोण सांगते तुम्हाला? चिमणी, कावळा, पोपट। तर असेच काही तुमचे मित्र आहेत का? बाल मित्रांनो, कोण बरं सांगेल? चिमणी, कावळा। वा, छान। बाल मित्रांनो, हे आहे तिसरं चित्र, तुमच्या पाठ्यपुस्तकातील तिसरं चित्र। माझ्या काही मित्रांना शेपटी आहे आणि काही मित्रांना तर पायच नाही। माझ्या काही मित्रांना शेपटी आहे आणि काही मित्रांना तर पायच नाही। असेच काही तुमचे मित्र आहेत का? सांगा बरं, कोण सांगेल? असलेले माझे मित्र मांजर, गाय। फारच छान। बाल मित्रांनो, हे आहे चौथं चित्र। माझे काही मित्र पाण्यात राहतात। माझे काही मित्र पाण्यात राहतात। पाण्यात राहणाऱ्या माझ्या मित्रांची नावे आहेत बेडू, मासा, कासव। असेच बाल मित्रांनो, तुमचे काही मित्र आहेत का? त्यांची नावे मला सांगा बरं। कोण सांगेल? बेडूक, मासा, कासव। वा, छान। तर बालमित्रांनो, आज आपण पाठ्यपुस्तकातील माझे मित्र हा घटक अभ्यासला। तर आजपासून पक्षी आणि प्राणी यांच्याशी मैत्री करणार का तुम्ही? बालमित्रांनो, पुढील तासाला तुम्ही कोणाकोणाशी मैत्री केली हे सांगायचे, बरं का?